ताजा अपडेट्ससाठी भेट द्या agrovan.com वर। नमस्कार, मी वैष्णवी, ॲग्रोवन अपडेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बघूयात काही ताज्या अपडेट्स। खाद्यतेलाची आयात कमी करून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत येणाऱ्या 5 वर्षांसाठी 11,040 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय खाद्यतेल पामतेल मिशनला मंजुरी देण्यात आली आहे। काल हा निर्णय घेण्यात आला असून बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला या नव्या योजनेची घोषणा केली होती। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर हे म्हणाले की 2025-26 पर्यंत पामतेल उत्पादनाचे 6.5 हेक्टरवरून 10 लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे। केंद्र शासनाचा हा निर्णय प्रामुख्यानं पूर्वेतर भाग आणि अंदमान निकोबार द्वीपला डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आलाय। भारताला खाद्यतेलात स्वयंपूर्णतेकडे नेणारा आणि पाम उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा निर्णय असंही ते म्हणालेत। राज्याच्या कृषी विभागाकडे शेतकऱ्यांना वाटण्यासाठी एरवी निधीचा कायम खडखडाट असतो, मात्र यंदा चक्क 1 कोटीपेक्षा जास्त निधी अखर्चिक राहिलाय। डीबीटीमुळे गैरव्यवहारात चाप बसण्यानंच अशी स्थिती तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। डीबीटी आणि ऑनलाईन कामामुळे निधी अखर्चिक राहिल्यास चालेल, मात्र घोटाळ्यांमध्ये पैसा जिरण्याचा वाटा बंद होतोय। त्यामुळं काही अधिकाऱ्यांनी ऑनलाईन कामाविरोधात छुपी मोहीम उघडली आहे। उलट प्रशासकीय वेळखाऊ कामं ऑनलाईन प्रणालीनं करून विस्तार कामासाठी क्षेत्रीय पातळीवर जाण्याची संधी कृषी अधिकाऱ्यांना मिळाली आहे। त्यामुळे या पद्धतीचा विरोध करण्याचाच हेतू आम्ही तपासून वाटचाल करत आहोत, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे। सिल्लोड जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात मिरचीच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आहे। एकीकडे प्रतिकूल स्थितीमुळे उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा घट असताना दरातही तोटा होतोय, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या खरेदीत एक सूत्रता आणि दराची शाश्वती मिळेल का असा प्रश्न मिरची उत्पादकांकडून उपस्थित केला जातोय। यंदा एप्रिल मे मध्ये लागवड केलेल्या मिरचीवर अत्यल्प पाऊस, पावसाचा खंड, ढगाळ वातावरण यांचा परिणाम झाला। गेल्या वर्षी तुलनेत थ्रिप्स, भुरी, पांढरी माशी आणि चुरडामुरडाचं प्रमाण मिरची आगारात वाढलं। शिवाय प्रतिकूल वातावरणामुळे बहारातही अडचणी आल्या, त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आणि आता अचानक कमी होणाऱ्या दराच्या प्रश्नावरून वाद होण्याचे, खरेदी बंद पडण्याचे प्रकारही घडत असल्याचं मिरची उत्पादकांनी सांगितलं आहे। राज्यात 2 दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशासह कोकणात जोरदार पाऊस पडला। पुढच्या काही दिवस पावसाचा जोर कमी राहणार असून आज पालघर, नंदुरबार, बुलढाणा, अकोला आणि वाशिम या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडेल, तर उर्वरित संपूर्ण राज्यात तुरळक सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवलाय। उत्तर ओडिशा, दक्षिण झारखंड आणि परिसर, पश्चिम बंगाल आणि उत्तर तमिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून काही भागात चक्रीय स्थिती आहे। ही स्थिती विदर्भाच्या दिशेनं सरकत असल्यानं राज्यातल्या अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण आहे। आज विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या 10 गावांच्या गावठाणांचं 23 ऑगस्टपासून ड्रोनद्वारे भूमापण होणार असल्याची माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख TL गिडमणी यांनी दिली आहे। सर्वे ऑफ इंडिया, ग्रामविकास विभाग आणि भूमी अभिलेख विभाग यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। ड्रोनद्वारे गावठाणांचं भूमापण हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे। सर्वेक्षण करून प्रतिमांचं भूसंदर्भीकरण आणि भूकरण करण्यात येणार आहे। यानुसार ड्रोनद्वारे गावठाण मोजणीअंती प्राप्त नकाशाचे अभिलेख अद्ययावत करून उतारे तयार करण्यात येणार आहेत। यासोबतच आजच्या ॲग्रोवन अपडेटमध्ये इथेच थांबूयात। अधिक अपडेटसाठी ॲग्रोवन डिजिटलच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला नक्की फॉलो करा। मेटाफेम हा ठिबक सिंचनासाठी सर्वोत्तम पर्याय का आहे? जगातली नंबर 1 कंपनी, इस्रायली तंत्रज्ञान, उत्कृष्ट डिझाईन, वाजवी किंमत, तज्ञांचे मार्गदर्शन आणि असंख्य यशोगाथा, आणि म्हणूनच या सर्वांनी जगातलं सर्वोत्तम नेटाफिम ठिबक सिंचन निवडलं। तुम्ही कधी निवडताय? नंबर 1 ठिबक, नेटाफिम ठिबक। अधिक माहितीसाठी संपर्क नेटाफिम मिस कॉल नंबर 89 55 66 44 03, नेटाफिम टोल फ्री नंबर 1800 103 2000।